नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुम्ही जर कर्जमाफीसाठी अप्लाय केला असेल किंवा कर्ज काढले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी मित्रांनो बोगस कर्जापकरण की चूक कर्ज पाच हजाराची कर्जमाफी सत्तर हजार रुपयाची गोरगरिबाची फसवणूक करून बक्कळ पैसे कमवले असा अर्थ काढत आहे का असा प्रश्न पडतो मित्रांनो आजची बातमी आहे मित्रांनो मित्रांनो बघा विकास सहकारी सेवा सोसायटीतून कर्ज घेतले पाच हजाराचे आणि कर्जमाफी झाली सत्तर हजार रुपये तीनशे पस्तीस रुपयाची फसवणुकीचा हा अजब प्रकार पांगरी विकास सहकारी सेवा संस्थेमध्ये झाल्याचा जा तक्रार एका खातेदाराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे केली आहे अशी अनेक बोगस कर्ज प्रकरण केल्याचा संशय आहे याची चौ सखोल चौकशी करून बघा मित्रांनो हा प्रकार रत्नागिरीमध्ये विकास सहकारी सेवा सोसायटीतून कर्ज घेतले पाच हजारचे आणि कर्जमाफी झाली सत्तर हजार रुपयाची तीनशे पस्तीस रुपयाची फसवणूकी आज प्रकार पांगरी विकास सहकारी सेवा संस्थेमध्ये झाल्याची तक्रार एका खातेदाराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे केली आहे अशी बोगस कर्ज प्रकरणे केलेला संशय याची सखोल चौकशी करून का संबंधितांवर कडक कारवाई करा असे विशाल सहदेव सुतार सुतारवाडी पुनर्वसन यांनी अर्जात म्हटले आहे विशाल सुतार यांनी सांगितले की करक पांगरी विकास सहकारी सेवा संस्थेमधून पाच हजार रुपये तोंडी कर्ज घेतले होते परंतु कर्जमाफीच्या यादीमध्ये माझे सत्तर हजा हजार तीनशे पस्तीस रुपयाचे कर्जमाफ झाले असे मला कळवले प्रत्यक्षात मी फक्त तोंडी पाच हजार रुपये कर्ज घेतले होते पासष्ट हजार तीनशे पस्तीसचे कर्ज मी घेतलेच नाही तरी अहवालमध्ये मला कळाले की माझी कर्जमाफी झाली आहे यावरून करक पांगरी वीस संस्थेचे माझ्या नावाने भोगक कर्जाचे प्रकरण केले असा मला दाट संशय आहे माझे कर्ज शेती कर्जामध्ये विलीन करून माझ्या सारख्या गरीब शेतकऱ्यांचे पैसे घेतले आहेत तसेच एकतीस मार्च दोन हजार एकोणीस मध्ये सरकारी ऑडिट रिपोर्टमध्ये त्याचा माफीचा उल्लेख नाही तसेच माफी बसवले पर पांचिक आणि घरदुस्ती कर्ज के ए आर राजापूर तसे डी आर रत्नागिरीची मेमो सेलमध्ये दिसत आहे तर सूत्रधार कोण गोरगरिबाची फसवणूक करून बक्कल पैसे कमवले असा अर्थ काढायचा आहे का असा प्रश्न पडतो शेतकऱ्यांचे बोगस कर्ज काढण्यासाठी कोण सामील आहेत याची सखोल चौकशी करून असे विशाल सुतार यांनी अर्जात म्हटले आहे असा प्रकार बघा बोगस कर्ज प्रकरण हे रत्नागिरीमध्ये धडलेले आहे सकाळच्या उत्तर उत्तरसेवामध्ये हे प्रकाशित झाले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असता आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन नक्की दावा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र